बेताल आणि आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल शहर महिला काँग्रेसच्या वतीने कंगना राणावतच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले। अभिनेत्री कंगना राणावतने भारतीय स्वातंत्र्याविषयी केलेल्या संतापजनक वक्तव्याच्या विरोधात सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा तथा आमदार प्रणिती शिंदे आणि सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा हेमा चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निषेध करून जोडेमारो आंदोलन करण्यात आलं। तसेच अभिनेत्री कंगना राणावतच्या फोटोची होळी करून कंगना राणावत आणि केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर धनानून सोडला होता। मोदीजी, आता तुम्हाला 15 ऑगस्ट 26 जानेवारीला लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करायचा नैतिक अधिकार अबाधित ठेवायचा असेल तर कंगना राणावतचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्या, तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली। तसेच या संतप्त भावनेचं निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हाधिकारी यांना ते देण्यात आलं। यावेळी प्रदेश महिला सचिव सुमन जाधव, माजी अध्यक्षा ऍडव्होकेट करीमुन्नुसा बागवान, मुमताज तांबोळी, सुनीता बेरा, चंदा काळे, मीना गायकवाड, सुरेखा चव्हाण, सत्यभा गायकवाड, गिरीजा काळे, कुसुम चव्हाण, बायडाबाई शिंदे, मरिया शेख आदी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।